हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 11वी इतिहास जुनं पुस्तक जे आहे त्या पुस्तकावर प्रश्नोत्तरांची सिरीज घेणार आहोत. याच्यातला आजचा पहिला भाग असणार आहे, त्यातले बरेचसे प्रश्न आपण आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. दुसरं म्हणजे टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन होऊ शकता. @MPSCTRICKSS ट्रिक्स म्हणजे TRICKSS आहे शेवटी, हे लक्षात घ्या. ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथं अपडेट आणि इतर ज्या न्यूज आहेत ते तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. नक्की जॉईन व्हा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, तर आज आपण काय करूया, वेळ न दोडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, 11वी इतिहास जुनं पुस्तक म्हणजे याचा उपयोग महाराष्ट्राचा इतिहास असणार आहे. तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी ते उपयुक्त ठरतं, तर त्याच्यावर आधारित असणारा हा इतिहासाचा पहिला भाग. ओके, आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. ठीक आहे, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. तुम्हाला चार स्टेटमेंट दिलेत. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये ते डेप्युटी सेक्रेटरी होते, ते एल्पिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते, ते मुंबई इलाक्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारनं त्यांची नियुक्ती केली आणि त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं संपादन केलं, तर ती व्यक्ती कोण? ऑप्शन आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णूशास्त्री पंडित, बाळशास्त्री जांभेकर आणि डॉक्टर राघव भांडारकर. ठीक आहे, तर या विधानावरनं तुम्हाला लगेच लक्षात येतं, एक तर म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी, तर याचं करेक्ट आन्सर येतं तुमचं ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकर हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकर म्हटलं की तुम्हाला यांच्याबद्दल बऱ्याचशा न्यूज माहीत असणं गरजेचं आहे. ओके, शून्य लब्धी हा ग्रंथ कोणाचा? शून्य लब्धी म्हणू द्या. किंवा तुम्हाला एखादा प्रश्न जसा विचारला सार संग्रह दिलं, सार संग्रह, तर हे सुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांचंच येतं. शून्य लब्धी, सार संग्रह, याच्यावर तुम्हाला थोडासा ट्रेस किंवा लक्ष देणं गरजेचं आहे. किंवा शेषाद्री प्रकरण, की जे सध्या परीक्षेला एकदा विचारलं होतं, शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे, तर ते सुद्धा बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकर अक्कलकोटचे युवराजाचे शिक्षक होते आणि एवढं तुम्हाला माहीत असू द्या. तर यांच्यामध्ये एल्पिन्स्टन कॉलेजमध्ये ते असिस्टंट प्रोफेसर झालेले आहेत, निरीक्षक म्हणून मुंबई इलाक्यातल्या ज्या प्राथमिक शाळा होत्या त्या तपासणीसाठी सरकारनं त्यांना नेमलेलं होतं. तर तुमचं करेक्ट आन्सर आहे बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादी यांच्या संदर्भात पुढील विधानातून अयोग्य विधाने ओळखा. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला म्हटले. मुंबई येथे झालेला आहे का? डेफिनेटली नाही आहे. पहिलं विधान तुमचं चुकीचं आहे, अयोग्य. ठीक आहे, मुंबईला झाला आहे का? नाही, त्यांचा जन्म झाला आहे पुण्याला. ओके, त्यांचा जन्म आहे पुणे. पुण्याला पण कधी? तर हे झालं आहे 18 फेब्रुवारी 1823. 18 फेब्रुवारी 1823 लोकहितवादी, किंवा त्यांना आपण गोपाळहरी देशमुख म्हणतो, यांचा जन्म झालेला होता. त्यांचं मूळ आडनाव काय होतं असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे सिदहे. सिदहे हे त्यांचं काय होतं, मूळ आडनाव होतं. 1852 वाईला ते मुन्सिफ झाले. 1862 अहमदाबाद असिस्टंट जज आहेत आणि अहमदनगरला ते जज म्हणून निवृत्त झाले. ओके, पुढचं विधान आहे, त्यांना सरकारने कैसरे हिंद पदवी दिली. दिली का? डेफिनेटली नाही आहे, कैसरे हिंद नाही आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पणमधून ते लेखन करत असत त्यांना शतपत्रे म्हणत. डेफिनेटली नाही आहे, ते प्रभाकर म्हणजे भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमधनं जे लेखन केलं त्याला शतपत्रे म्हणले. भाऊ महाजनचं दर्पण नाही येत, किंवा बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण येत नाही. आणि सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, भावार्थ सिंधू इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली, हे सुद्धा बरोबर येत नाही. म्हणजे तुम्हाला विचारले अयोग्य कोणतं, तर सर्वच्या सर्व अयोग्य आहेत लक्षात घ्या. कारण भावार्थ सिंधू असेल किंवा हा ओविबद्ध ग्रंथ आहे, ओवीबद्ध ग्रंथ आहे हा भावार्थ सिंधू. किंवा सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, हे कोणी लिहिलं? कोणी लिहिलं म्हटलं की विष्णुबुवा ब्रह्मचारी. कोणी म्हटलं? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी. हे तुमचं तिथं उत्तर करेक्ट येणार आहे. तर इथं हे लोकहितवादी यांच्याबद्दल म्हटल्यामुळं चुकीचं आहे. ठीक आहे, लोकहितवादी यांच्याबद्दल म्हटल्यामुळं चुकीचं आहे. ओके, तर ह्या तर दिलेली सर्वोच्च सर्व विधानं चुकीचे आहे. लक्षात आलं, 18 फेब्रुवारी 1823 पुणे, 1852 वाईला ते मुन्सब, 1862 अहमदाबाद येथे असिस्टंट जज, अहमदनगर येथे जज, 1879 निवृत्त, 1884 त्यांची कारकिर्द बघितली, रतलाम संस्थानचे दिवाण. हे पॉईंट लक्षात ठेवा,
रतलाम संस्थान म्हणजे आता कुठे, आता मध्य प्रदेशमध्ये येतं ते त्या रतलाम संस्थानचे दिवाण म्हणून काम केलं. आणि भाऊ महाजन यांचं जे प्रभाकर होतं, या प्रभाकर साप्ताहिकामधून ते निषेधपत्र लिहिली, तशाच पत्रामुळे ते जास्त ओळखले जातात. अलीकडच्या काळामध्ये एम पी सीमध्ये एक प्रश्न विचारण्याची पद्धत आहे, ती म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे एखादा लेख किंवा एखादं शीर्षक दिलं जातं आणि विचारलं तर हे कोणत्या समाजसुधारकाच्या संदर्भात येतं, तर हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे या शीर्षकानं त्यांनी ना लोकहितवादी यांनी ना, तर जो इंदू प्रकाश हे पत्र आहे, इंदू प्रकाश या पत्रामध्ये लेख लिहिले होते आणि ते लेख त्यावेळी खूप गाजले होते. परीक्षेला तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, तर इंदू प्रकाशमधून लिहिलेले लेख हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणं हे तुम्हाला माहीत असू द्या, परीक्षेसाठी ते महत्त्वाचं आहे. किंवा याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत, ओके, बऱ्याच गोष्टी की आयोगाने विचारलेला कोणता पॉईंट कशावर फोकस करायचा. आता यांचा कोणत्या दोन समाजाशी संदर्भ आला होता असं जर तुम्हाला विचारलं, तर आर्य समाजाशी पण यांचा संदर्भ आला होता आणि जे प्रार्थना समाज आहे या प्रार्थना समाजाशीही संबंध आला होता. मात्र यांनी त्या समाजाला पूर्णपणे स्वतःला वाहून दिलेलं होतं किंवा या दोन पंथांच्या ते आहारी गेलेले नव्हते हे लक्षात असू द्या. त्यांनी लोकहितवादी या नावानंच मासिक सुरू केलं होतं 1882 मध्ये, की जे 1883 मध्ये त्याचं त्रैमासिकामध्ये रूपांतर झालं, त्याच्यामुळे तो न्यूजसुद्धा चर्चेत होती. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, याच्यावर थोडासा फोकस करा, परीक्षेच्या दृष्टीनं हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक आहे 3, खालील विधाने कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहेत. त्यांनी पुनर्विवाह उद्योजक मंडळ या सभेची स्थापना केली, त्यांनी विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला, त्यांनी आपल्या विचारावरील निष्ठा एका विधवेशी विवाह करून कृतीनं सिद्ध केली, तर ती व्यक्ती कोण. विष्णूशास्त्री पंडित, भाऊदाजी लाड, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि नारायणमूर्ती नानडे. करेक्ट आन्सर तुम्ही बघितलं, विष्णूशास्त्री पंडित. पुनर्विवाह उद्योजक मंडळ, पुनर्विवाह उद्योजक मंडळ आणि मंडळी असं म्हटलं का कम्प्युज व्हायचं नाही. मंडळ म्हटलं तर विष्णूशास्त्री पंडित आणि न्यायमूर्ती रानडे यांचा संदर्भ येतो, की विधवा विवाह उद्योजक मंडळ म्हटलं की, ठीक आहे. आणि विधवा विवाह उद्योजक मंडळी म्हटलं की तुमचं आपले हे महर्षी कर्वे, ठीक आहे. तर विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला म्हणजे जे ईश्वरचंद विद्यासागर यांचा जो ग्रंथ होता त्या ग्रंथाचा विष्णूशास्त्री पंडितांनी मराठीत अनुवाद केला होता, ईश्वरचंद विद्यासागर यांच्या ग्रंथाचा, हे लक्षात घ्या. आणि त्यांनी आपल्या विचारावरील निष्ठा एका विधवेशी विवाह करून कृतीनं सिद्ध केली, तर ते तुम्हाला करेक्ट येतं. यांनी इंदू प्रकाश जॉईन केलं, म्हणजे इंदू प्रकाश ह्यांनी जॉईन कधी केले 1864 मध्ये, पण इंदू प्रकाशची स्थापना 1862 ला, पण इंदू प्रकाशला जे उच्च स्तरावर नेण्याचं काम हे विष्णूशास्त्री पंडितांनी केलेलं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समाजानं पंढरपूर येथे अनाथ बालिकाश्रम स्थापन केला. अनाथ बालिकाश्रम, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज का थिऑसॉफिकल सोसायटी. पंढरपूरला प्रार्थना समाज म्हटलं तर तुमचं करेक्ट आन्सर येतं प्रार्थना समाज. अनाथ बालिकाश्रम पंढरपूरला जे स्थापन झालं तर ते प्रार्थना समाजाने केलं. प्रार्थना समाजाची स्थापना आहे 1867, ओके. आता प्रार्थना समाज स्थापन करण्यामागची प्रेरणा कुणाची होती असं विचारलं, प्रेरणा, तर त्याचं करेक्ट आन्सर येतं केशवचंद्र सेन, ओके. प्रार्थना समाज जो स्थापन झाला हा स्थापन होण्यामध्ये प्रेरणा कोणाची असं जर विचारलं तर तुमचं करेक्ट आन्सर येतं केशवचंद्र सेन. की केशवचंद्र सेन यांच्याबद्दल परत लक्षात ठेवा, यांच्याबद्दलच्या दोन गोष्टी फक्त तुम्हाला माहीत असू द्या, हे की तुम्हाला माहीत असण्यासाठी आपण इथे एक्सप्लेन करतोय, ठीक आहे. केशवचंद्र सेन म्हटलं की तुम्हाला 1870 सुलभ समाचार हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं. कोणतं? सुलभ समाचार या नावानं, सुलभ समाचार 1870 मध्ये, हे फक्त माहीत असू द्या. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्राह्म समाजामध्ये जेव्हा फूट पडली 1865-66 मध्ये, तर तेव्हा भारतीय ब्राह्म समाजाचं नेतृत्व केशवचंद्र सेन यांनी केलं. भारतीय ब्राह्म समाजाचं नेतृत्व केलं, लक्षात येते, भारतीय ब्राह्म समाज. आणि प्रार्थना समाजाची स्थापना म्हटलं तर त्या केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेनं झाली होती, ठीक आहे. के प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण असं जर विचारलं तरी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे आत्माराम पांडुरंग तडकरकर. काय उत्तर असणार आहे? आत्माराम पांडुरंग तडकरकर, हे लक्षात घ्या. दादोबा पांडुरंग तडकरकर प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष येत नाहीत, आत्माराम पांडुरंग तडकरकर हे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष. प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये मग राघव भांडारकर, तडकरकर बंधू सगळे तुम्हाला पाहायला मिळतात. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं होतं. प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं होतं,
तर मुखपत्र कोणतं म्हटलं की तुम्हाला त्याचं लगेच नाव आलं पाहिजे, सुबोध पत्रिका. प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं, तर त्याचं उत्तर येतं सुबोध पत्रिका. की ज्या सुबोध पत्रिकेमधून कोणी लेखन केलं ह्याच्यामुळे ती व्यक्ती जास्त ओळखली जाते, तर त्यांचं नाव येतं ते म्हणजे मामा परमानंद. प्रार्थना समाजाचं जे मुखपत्र आहे सुबोध पत्रिका, यामधून कोणी लेखन केलं आणि ज्यांचं नाव जास्त फेमस आहे ते म्हणजे मामा परमानंद. मग राघव भांडारकर आहेत, न्यायमूर्ती तेलंग आहेत की ज्यांनी या सुबोध पत्रिकामधून लेखन केल्यामुळे ओळखले जातात. मग लक्षात आलं, प्रश्न होता सिम्पलसा की पंढरपूर येथे अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केलं, तर या प्रार्थना समाजानं केलं. परंतु तुम्हाला इतर माहिती मी इथं बरीचशी दिली, हे एवढी माहीत असू द्या. ठीक आहे, जाऊया पुढं. पुढचा प्रश्न आहे, जगन्नाथ शंकर शेट यांच्याबद्दल खालील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. जगन्नाथ शंकर शेट काय दिले, पहिलं स्टेटमेंट, जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचे शिल्पकार आचार्यात्रे म्हणाले. मराठी इंग्रजी संस्कृत भाषेत ते प्रगत होते, ते मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते. यापैकी कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. आता याचं करेक्ट आन्सर बघितलं तर पर्याय क्रमांक एक. पण तुम्ही म्हणाल असं कसं, आचार्यात्रे तर जगन्नाथ शंकर शेट यांना बोललेले आहेत, विधान केलेलं आहे. पण आचार्यात्रे आणि जगन्नाथ शंकर शेट यांच्याबद्दल केलेलं विधान मुंबईचं शिल्पकार आहे का? डेफिनेटली नाही आहे. त्यांनी म्हटलंय मुंबईचे अनभिशिष्ट सम्राट आहेत. काय म्हटले, आचार्य आत्रे यांनी जगन्नाथ शंकर शेट यांचं वर्णन काय केले, मुंबईचे अनभिशिष्ट सम्राट असं वर्णन केले. मुंबईचे शिल्पकार असं वर्णन केलेलं नाही, त्याच्यामुळे तुमचं पहिलं विधान चुकीचं येतं. मुंबई मराठी इंग्रजी संस्कृत भाषेत ते प्रगत होते, डेफिनेटली आहे. बाकी विधानसुद्धा बरोबर आहेत. बॉम्बे एज्युकेशन सोसायटी, मग त्यानंतर बऱ्याचशा इशू जे बॉम्बे प्रांतातलं घडामोडी त्याच्या संदर्भात जगन्नाथ शंकर शेट म्हणजेच त्यांना आपण नाना शंकर शेट म्हणतो. ओके, ते ओळखले जातात. फक्त एवढं लक्षात ठेवा, आचार्य अत्रे यांनी त्यांचं केलेलं वर्णन मुंबईचे अनभिशिष्ट सम्राट असं आहे, मुंबईचे शिल्पकार आहे का नाही, म्हणून तुमचं पहिलं विधान काय आहे या ठिकाणी चुकीचं आहे. ठीक आहे, ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, दादाभाई नवरोजी यांच्या व्हॉईस ऑफ इंडिया या नियतकालिकात कोण लेखन करत असे. दादाभाई नवरोजी यांचा व्हॉईस ऑफ इंडिया नियतकालिक लेखन, तर तुमचं करेक्ट आन्सर येतं बेहरामजी मलबारी. कोणी लेखन करत असे, बेहरामजी मलबारी यांचं लेखन होत असत, हे लक्षात असू द्या. पुढं प्रश्न आहे, तुम्हाला सहा विधानं दिलीत आणि योग्य जोडी आहे का ओळखा म्हटले. लोकहितवादी लक्ष्मीज्ञान बरोबर आहे का, येस ये ओके. लोकहितवादी लक्ष्मीज्ञान बरोबर, येस आहे. लोकहितवादी म्हटलं की लक्ष्मीज्ञान किंवा ग्रामरचना हे त्यांचे जे ग्रंथ आहेत हे तुम्हाला माहीत असू द्या. त्याच्यामुळं पहिलं जे विधान आहे ते तुमचं बरोबर आहे, पहिलं विधान आहे ते बरोबर आहे. दुसरं बघा, बाळशास्त्री जांभेकर शून्य लब्धी बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त सार संग्रह हे नक्की लक्षात ठेवा. किंवा नीतिकथा म्हटलं तरीसुद्धा बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भातच येतं. सार संग्रह नीतिकथा हे म्हटलं बाळशास्त्री जांभेकर. आता विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजे भावार्थ सिंधू बरोबर आहे. ओके, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध बरोबर आहे. हे सर्व विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या संदर्भातलं पाहायला मिळतं, हे सुद्धा बरोबर येतं. ओके, त्यानंतर पुढचं बघितलं, डॉक्टर रा गो भांडारकर यांच्याबद्दल अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन बरोबर आहे, येस हे पण बरोबर आहे. रा गो भांडारकर परीक्षेला एकदा असा प्रश्न विचारला होता, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन या ग्रंथाचे कर्ते कोण, तर तुम्हाला लगेच आलं पाहिजे, येस रा गो भांडारकर, की ज्यांनी प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता आणि प्रार्थना समाजाचं जे मुखपत्र होतं सुबोध पत्रिका, या सुबोध पत्रिकेमध्ये लेखन केलेलं होतं, त्यामुळे ते जास्त ओळखले जातात. फक्त हाच एवढा ग्रंथ आहे का, नाही. वैष्णविझम शिवविझम अँड अदर मायनर रिलीजन्स हा सुद्धा त्यांचा एक महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, पुढचं बघा जोडी, बाबा पद्मनजी अरुणोदय बरोबर आहे का, डेफिनेटली आहे. अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र होतं. कोणाचं, बाबा पद्मनजी यांचं ते आत्मचरित्र आहे अरुणोदय. तर त्यांच्या संदर्भात येतं का जोडी, येस ती सुद्धा जोडी तुमची बरोबर आहे. आत्मचरित्र बाबा पद्मनजी यांचं. बाबा पद्मनजी यांनी वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे 31व्या वर्षी तो ख्रिश्चन धर्म स्वीकारला, पण त्यांच्या पत्नीनं स्वीकारला नव्हता. आणि मग शेवटी मग त्यांनी तो पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यामुळं ओळखलं जातं. ठीक आहे, पंडिता रमाबाई स्त्री धर्मनीती डेफिनेटली बरोबर आहे. 1882 साली लिहिलेला ग्रंथ, की जेव्हा आर्य महिला समाजाची स्थापना ज्या वर्षी झाली त्या वर्षी त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता, त्यामुळे हेही बरोबर आहे. मग यात अयोग्य जोडी कोणती, आता इथं अयोग्य म्हणण्यापेक्षा तुम्हाला द्यायला काय पाहिजे होतं, इथं मी योग्य जोडी कोणती, तर योग्य जोडी को ओळखा असा तुमचा प्रश्न पाहिजे. मग तुमचं उत्तर येतं पर्याय किंवा वरीलपैकी सर्व काय आहेत, योग्य आहेत. वरीलपैकी सर्व योग्य आहेत. समजलं, ओके, ठीक आहे. मग जाऊया पुढं.
पुढचा प्रश्न आहे, दुर्गाराम मंचाराम दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्यानं दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी कोणती सभा सुरू केली? आता ही नावं लक्षात घ्या, दुर्गाराम मंचाराम म्हटलं, ठीक आहे. दुसरं नाव आहे दिनमणी शंकर दलपतराय यांच्या पुढाकारानं किंवा सहकार्यानं दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी कोणती सभा स्थापन केली? याचं उत्तर येतं मानवधर्म सभा. म्हणजे दादो हे कधी केलेली? 1844. कुठं केलेली? सुरत. सुरत म्हणजे दादोबा पांडुरंग तडकरकर जर बघितलं तर ह्यांचं कार्यक्षेत्र कुठे येतं? कार्यक्षेत्र. कार्यक्षेत्र म्हटलं की ह्यांचं पुणे हा मुंबई हे त्यांचा बेस होता, बेस. मात्र जेव्हा त्यांना एल्पिस्टन संस्थेमध्ये सुरतला नोकरी लागली, कुठं? एल्पिस्टन संस्थेमध्ये सुरतला नोकरी लागली, तेव्हा ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्यांनी सुरतला असताना ही मानवधर्म सभा नावाची संघटना स्थापन केली होती दुर्गाराम मंचाराम आणि दिनमणी शंकर दलपतराय यांनी. समजलं? पुढचा प्रश्न आहे, इंग्रज सरकारने उमाजीला पकडण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर सोपवली? जबाबदारी कोणावर सोपवली? अलेक्झांडर मॅकिनटॉश, कॅप्टन जेल, कॅप्टन ग्लासपूल, कॅप्टन जेकब अशी नावं दिलेली आहेत. सिम्पल आहे ना, इंग्रज सरकारने इमाजीला पकडण्याची जबाबदारी अलेक्झांडर आणि मॅकिनटॉश यांच्यावर सोपवली होती. पुढचा प्रश्न आहे, 1857 उठावातील कोल्हापूरचा उठाव खालीलपैकी कोणी दडपून टाकला? कुठला उठाव म्हणते बघा, कोल्हापूरचा उठाव खालीलपैकी कोणी दडपून टाकला? करेक्ट आन्सर येतं जेकब. जेकबनं तो कोल्हापूरचा उठाव दडपून टाकलेला होता. याच्यामध्ये ना बरेच नाव आहेत, म्हणजे कोलिन कॅम्पबेल म्हणून नाव आहे किंवा निकोल्सन. आता निकोल्सन यांच्याबद्दल जर बघितलं तर ह्यांनी कुठला उठाव दडपला होता? तर दिल्लीमधला उठाव दडपला होता. 1857 कुठला उठाव दडपला होता? तर दिल्लीमधला. दिल्लीमध्ये जो उठाव झाला तर तो उठावाचे प्रमुख होते बहादूर शाह जफर. कोण होते? बहादूर शाह जफर. पण हा उठाव जास्त फेमस केला तो त्यांच्या सेनापतीनं. सेनापती, मुघल सेनापती म्हणून ओळखला जातो तो म्हणजे वक्त खान. काय नाव येतं? वक्त खान यानं तो फेमस केला होता, ठीक आहे. आणि याला पकडण्याचा भिमोड कोणी केला? तर हे निकोल्सन आणि हडसन म्हणून एक व्यक्ती येतो. निकोल्सन आणि हडसन यांनी जो दिल्लीचा उठाव आहे ना तर त्याचा भिमोड केला. आता इथं कर्नल नील दिले. काय नाव दिले तुम्हाला? कर्नल नील. हे सुद्धा 1857 उठाव यांनी भिमोड केला होता. तो म्हणजे बनारसमध्ये ज्या ठिकाणी उठाव झाला होता तिथल्या उठावाला त्यांनी कंट्रोलिंगमध्ये आणलं होतं कर्नल नील यांनी. आणि कोलिन कॅम्पबेल म्हटलं की कानपूरमधला उठाव. कोलिन कॅम्पबेल म्हणजे कानपूरमध्ये जो 1857 काळामध्ये उठाव झाला. कानपूरमधला उठाव म्हटलं की तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे, यस, नानासाहेब पेशवे यांचं नाव. मदत कोणी घेतली होती? तात्या टोपे यांना मदत कोणी केली होती? तात्या टोपे. तर हे तुम्हाला इथं लक्षात यायला हवं, ठीक आहे. तर कोल्हापूरचा उठाव कोणी दडपून टाकला? एमपीसीने आता मागच्या वर्षी विचारलाय प्रश्न. जेकब यांनी तो उठाव दडपून टाकलेला होता. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आयोगाला एक प्रश्न विचारला होता संयुक्त गट ब पूर्व 2018. प्रश्न होता, लखनौ येथील 1857 उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं? लखनौचं म्हटले. आणि ऑप्शन एवढे इंटरेस्टिंग दिलेत ना, अवधच्या बेगम, बडी बेगम, बेगम साहिबा, बेगम ताज. म्हणजे एमपीसी कशा प्रकारे ऑप्शन देतं बघा. याचं करेक्ट आन्सर येतं अवधच्या बेगम. ओके, अवधच्या बेगम यांनी लखनौमधील उठावाचं नेतृत्व केलं होतं. अवधच्या बेगम हजरत महल, ठीक आहे. आणि तिथला उठाव सुद्धा भिमोड करण्यामध्ये कोलिन कॅम्पबेलचं योगदान होतंच, पण हॅवलॉक, नील आणि ऑस्ट्रम यांनी तिथला ते उठाव दडपून टाकला होता. आणि लखनौमधला उठाव का फेमस म्हणून ओळखला जातो? कारण या उठावामध्ये जमीनदार, लक्षात घ्या, वैशिष्ट्य काय या उठावाचं? जमीनदार, शेतकरी आणि सैनिकांचा पाठिंबा मिळाला होता. या उठावाला जमीनदार, शेतकरी आणि सैनिकांचा पाठिंबा मिळालेला होता. त्यामुळे हा उठाव जास्त महत्त्वाचा आहे, ठीक आहे. अवधच्या बेगम हे तुमचं करेक्ट आन्सर येतं, लक्षात घ्या. ओके, ते मी लिहून पण दिलेले, ठीक आहे. परत एकदा आपण रिकॉल करूया शॉर्टमध्ये. ते म्हणजे दिल्लीमधला उठाव म्हटलं बहादूरशाह जफर यांनी केलेला उठाव, आणि खरं सेनापती म्हटलं तर ते बख्त खान यांचं नेतृत्व होतं. भिमोड कोणी केला दिल्लीचा म्हटलं की निकोल्सन, आणि या ठिकाणी हडसन आहे बघा. हडसन मी मगाशी म्हटलं, निकोल्सन आणि हडसन यांनी तो उठावाचा भिमोड केला. लखनौमधला उठाव जर म्हटलं तर बेगम हजरत महल, ओके. याच्यामध्ये उठावाचा भिमोड कोलिन कॅम्पबेल, पण हे तीन नावं महत्त्वाची, हॅवलॉक, नील आणि ओट्रम. ओट्रम ओवर दोन मात्रे पाहिजे, ठीक आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हटलं तर जमीनदार, शेतकरी आणि सैनिकांचा पाठिंबा, ओके. त्यानंतर पुढचा जो उठाव बघितला आपण, तर पुढचा उठाव होता कानपूरमधला उठाव नानासाहेब पेशवे, ओके. दादा टोपेंची मदत, कोलिन कॅम्पबेल याने तो उठाव दडपून टाकला, तो मुद्दा तिथं तुम्हाला महत्त्वाचा येतो. बनारसमधला उठाव म्हटलं की कर्नल नील याने त्या उठावाचा भिमोड केला. कोणी केला? कर्नल नील. हे लक्षात घ्या बरं का, ह्याच्यावर परीक्षेला ना बऱ्याच वेळा छोटे छोटे पॉईंट आहेत पण परीक्षेसाठी ना खूप महत्त्वाचे ठरतात. झाशीमधला उठाव बघा, राणी लक्ष्मीबाई,
आणि सर ह्यू रोज यांनी तो उठाव बिमोड केला होता, त्यामुळे ते ओळखला जातो. तसा एक 80 वर्षाचा जमीनदार येतो, त्याचं नाव येतं कुंवर सिंह, यांनी जगदीशपूर बिहारमधला उठाव केलेला होता. आणि यांचा उठाव दडपून कोणी टाकला याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला होता. विल्यम टेलर आणि व्हिन्सेंट अय्यर, नावं लक्षात घ्या, विल्यम टेलर आणि व्हिन्सेंट अय्यर यांनी बिहार किंवा जगदीशपूरमधला जो कुंवर सिंह यांनी केलेला उठाव होता ना, तर तो दडपून टाकलेला होता. बरेलीचा उठाव म्हणलं तर मोहम्मद अहमदुल्ला खान कोलिन कॅम्पबेल यांनी उठावाचा बिमोड केला होता, तर तोही मुद्दा तिथं महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1875 शेतकरी उठावासंदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा. ओके, पहिला प्रश्न आहे, 12 मे 1875 रोजी सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. डेफिनेटली बरोबर आहे. आणि या उठावामध्ये ह्यांनी मारवाडी आणि सावकार जे होते यांच्यावर हल्ले केले गेले होते. कोणावर? मारवाडी व सावकार लोक जे आहेत ना यांच्यावर हल्ले करण्यात आले होते, त्यामुळे हे उठाव महत्त्वाचा येतो. पुढचा प्रश्न आहे, पुढचा ऑप्शन आहे, 15 जून 1875 रोजी शेवटचा उठाव भीमथडीमधील मुधाळी या गावात झाला. डेफिनेटली बरोबर आहे. ओके, डेफिनेटली बरोबर आहे, शेवटचा उठाव तिथं झाला. आणि मग नंतर सरकारनं काय केलं होतं, तर डेक्कन राईट कमिशन नेमण्यात आलं होतं. आणि या कमिशनचा फायनल रिझल्ट काय झाला, तर 1879 इयर लक्षात ठेवा, 1879 सरकारनं काय केलं, तर डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट मंजूर केला. डेक्कन ॲग्रिकल्चर डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट काय केला होता, मंजूर केला 1879, त्यामुळे ते ओळखले जातात. म्हणजे याच्यामधून शेतकऱ्यांना बँका सुरू कराव्या, जे कर्जबाजारी शेतकरी असतील तर त्यांच्या जमिनी सरकारकडे सहजी हस्तांतरित होणार नाही याची दखल घेण्यात आली, किंवा एखाद्या कर्ज शेतकऱ्याला जर कर्ज फेडता झालं नाही तर त्याला अटक करणं किंवा तुरुंगात टाकणं बंद झालं पाहिजे, ह्या कायद्यामुळं महत्त्वाचा फायदा झाला. परीक्षेसाठी महत्त्वाचं काय, परीक्षेसाठी पहिलं लक्षात घ्या, तर 12 मे 1875 सुपे शेतकऱ्यांच्या ठिकाणी केलेला पहिला उठाव, जिथं मारवाडी सावकारावर झालेले हल्ले, आणि शेवटचा उठाव म्हटलं की 15 जून 1875 भीमथडीमधील मुधाळी या गावामध्ये झाला. आणि त्यानंतर सरकारनं डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट मंजूर केला, की जो परीक्षेसाठी तुम्हाला जास्त महत्त्वाचा आहे. तर अशा रीतीनं आपण आजचा पहिला भाग कव्हर करतोय, दररोज थोडा थोडा भाग कव्हर करत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये पाहतो.